देवस्थान म्हटल्या उपरांत आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद. चडशा देवळांनी उत्सवाक महाप्रसाद असताच, पूण हो महाप्रसाद तयार करपाची मोठी जबाबदारी असता. खुबशा देवळांनी ही जबाबदारी महिला घेता. मोर्चा हांगरचे स्थानिक महिला स्वतः फुडे येऊन ही जबाबदारी घेता आणि महाप्रसाद तयार करता. ओके, अध्यक्ष तुमचे नाव सांगता. ओके, तुम्ही हांगर महाप्रसाद करता ना, तुम्ही हांगर तुमकां कितली वर्सां जाली हांगर महाप्रसाद तयार करता? 25 वर्सां. म्हणजे प्रत्येक उत्सवाक तुम्ही येता? ओके, अशी कितली महिला तुमच्या बरोबर आसा? आता 50 आम्ही आसा, ग्रुपान आमचे 20 जणां आसा. 20 जणां आसा. सगळे म्हणजे जशी फावता तशी येतात? आणि सगळी सांगली न्हू सकाळी फुडे, मागीर ते आता प्रोग्राम आहा. आदले दीस आम्ही 5 जणां आम्ही सगळी घासता, आणि दुसरे दीस मागीर सगळी आम्ही प्रसाद करपाक सगळी जणां वांगडाच येतात. ओके, फुडे फाटी अशी येतात. तुमच्या भितून कोण तरी असे ऑर्डरी बीन घेता, कसले लाडू करपाचे किंवा आणि किती असे किती कोण तरी असतात तुमच्या? कोणूच ना, म्हणजे बिझनेस कोण करीना? सगळे हांगर उमेदीन येतात. देवाचा प्रसाद करपाक म्हणून येतात, त्यांनी सेवा म्हणून करतात. सेवा म्हणून करतात. इतले कसे मॅनेज करतात सगळे, म्हणजे आता टायमर महाप्रसाद तयार करत बीन ते किती करतात? आम्ही असे म्हणजे सगळे भाजी बी चिरून सगळी जणं वांगडा, म्हणजे 10-11 जणं एकदा पहिली येली न्हू, काय ती भाजी येईल भाजीच चिरतात. पण कातून जायला सगळी जणं कातूनच देतात, रसाचे कातून जाय, चाळीचे कातून जाय, असे म्हणजे सेपरेट सेपरेट कातून कातून आम्ही तयार करतात. पहिले तुमच्याकडे प्रत्येक एका स्पेशलिस्ट म्हणजे सर? हय. घरचे काम सांभाळून हे कसे मॅनेज करता तुम्ही? आम्ही घराकडे सगळे जेवण बी करून, म्हणजे आमकां भुरगीं बी आसा न्हू, तेका लागून ती इस्कॉलान वयता, तेंकां रांदून बी येवचें पडटा. आमकां जेवण करून आमी मागीर हांगा येता देवाचो प्रसाद करपाक. नाव सांग. हय, तुमकां कितली वर्सां हांगा जाल्या? 5 वर्सां. तुम्ही करता? ओके, कसे आसता सगळे करताना तुम्ही? आम्ही सगळे सारखे वासार करतात. ओके, सगळे जेवण करतात. आम्ही बाहेर ऑर्डरी बी घेता. तुम्ही घेता ऑर्डरी? आपण देवस्थानाचेच फक्त की लग्न कसल्या ऑर्डरी किती घेऊ? बिया भाजी, साखर भात, म्हापशा तुम्ही वयता व्हरपा? ओके, 12 वर्सां जाली, पण हांगा आमकां 5 वर्सां जाली देवळान. तुमचे नाव सांग. दर्शना सत्राम पेंडे. तुम्ही राहता खंय? कोकेवाडा. ओके, तुम्ही डिफरंट वाड्या वेले तुम्ही? तशें म्हणून तुम्ही कोण कोकेवाडा, कोण बागवाडा, कोण आडी. ओके, सो तेंका तुम्ही हांगर जॉईन झाले? उमेदीन येता? सकाळी 8:30 येता, तांची 4-5 येता. ओके, तुमचे नाव सांगा. तुमची स्पेशालिटी किती? तुम्ही बरे किती तयार करपाक येता? किती एक किती डीश किती नेमचे किती जाऊन हांगा एक तर आमकां तो दिसता. आज आम्ही आतां चिंतला की आम्ही बिबलांची उड्डा मेथी करता. ओके, आतां आम्ही एक आयटम बिमलाची उड्डा मेथी. ओके, तो एक आतां आम्ही आतां हांगा आयटम एक करपाचो चिंतला. प्रत्येक फावटी एक नवीन आयटम तयार करता तुम्ही? हय हय करता, केन्ना अनसाचे सासव करता, मड्याचे सासव करता, तोरांचे सासव करता, म्हणजे काय गावता थंय. बिमलाची उड्डा माहिती म्हाका दिसता पहिली फावट, म्हणजे चडशा देवस्थान आम्ही केन्ना पळोवंक ना, असे वेगळेच किती तरी. ना ना, ते आमाड्याची करता तशी बिमलांची करता, खाली आमाडे यूज करता, हांगा बिमला यूज करता. तुमचे नाव सांगा. बबिता अजय साळगावकर. तुम्ही कितले सांगा, कितली वर्सां जाली हांगा काम करता? 25 वर्सां जाली. चडशे हांगा पहिली पासून आसा? हय हय हय. नवीन कोण येता, नवीन अशी कोण येता आणि म्हणजे जॉईन जाता? नवीन नवीन सून किंवा नवीन लग्न झाली येता? येता येता येता. ते उन्नती उन्नती म्हटला न्हू, ते आता नवीनच आहात, ते 4 वर्सां झाल्या ते येता. पुन्हा ते शर्मिला म्हणून. ओके, येता नवीन. सो असे नव्हे की तुम्ही 25 वर्सां आहात हेच सोपले, असे ना की नवीन नवीन जॉईन जायत असतात. ओके, त्यांना तुम्ही ट्रेनिंग दिता की त्यांना खबर असतं असे किती? ना, त्यांना खबर असा भाजी कशी चिरूंक जाय सगळे त्यांना खबर असा, आणि ती करपीच आहात सगळी जणां. ती येऊन आपण येऊन बसतात, पहिल्यांदा कोण बसल्यात न्हू जर त्यांना उठायचं, आपण बसतात मागे येऊन आदाळ्याचे आणि भाजी चिरतात.
तुमचे नाव सांगे? लक्ष्मी पांडुरंग फुके। हय, तू हांगर कितली वर्सां काम करता? जाले आमकां आतां 25 वर्सां। 25 वर्सां? 25 म्हणल्यार सुबेसूच जाली आमकां। ल्हानपणापासूनच आमी हांगले चेडूं। तूं ओके कशें आसता हांगर सगळे? तुमच्या तुमी जो महाप्रसाद तयार करता ते हांगर 500-600 हजार भर लोक तेचो सेवन करता, तुमकां कशें दिसता? बरें दिसता आमकां सगळ्यांक वाडपाक करपाक बरें दिसता। ओके, इतले तुमी घरान, आमी पळयता की घरान आमी एक फॅमिली पुरतेंच करता, पण हांगर ते भरपूर करचें पडटा, कशें इतलें? म्हणजे टेस्ट बीन कशी मॅनेज करता, कशें म्हणजे अनुभव तुमकां इतलो? आमी ते सगळें करून सगळ्यांनी पळयता कशें कशें करूंक जाय ते पळोवनूच मागीर आमी सगळें करता। ओके, तुमचें नाव सांगे? तूं रावता हांगरच? ओके, तुमकां कितलीं वर्सां जालीं हांगर? 30 वर्सां तुमी उत्सव घेता हांगर? हां, प्रत्येक उत्सवाक तुमी आसता। लोकांचो म्हणजे लोकांचे कितें म्हणटा, सहकार्य कशें आसा? सगळे बरे आसता। हय, तुमचें नाव सांगा? उन्नती उत्तम बाकर। कशें आसता हांगर इतलें काम करून आणि अनुभव कसा हांगर, म्हणजे बरो अनुभव किंवा लोक किती म्हणतात बरे महापास तयार करतात? आम्ही खुबशा देवळांत पळयता की थंय महाप्रसाद करपाक भायल्या लोकांक आपयता, कोण तरी व्यवसायीक कोण तरी आसता। म्हाका दिसता तुमी हांगर तुमी स्वता, आतां तुमी म्हटलें की पन्नाशेक जाण आसा भितरले, जशी जमता तशी येता। तुमकां कशें आसता, तुमी स्वयंपूर्ण आसा दिसना तुमकां देवळांत हांगर? सेल्फ सफिशियंट? मागीर तुमकां अभिमान दिसना की तुमी स्वता देवळाचे सगळे कार्य तुमीच करता अशें तुमकां दिसना? हेच्या फुडें करतले? ओके, कितें कितें तुमी वस्तू तुमी तयार करता, एक मिनट तुमी सांग, कितें वस्तू तयार करता? आमी रोस करता, खतखतले म्हणून करता, सगळे पोडी बी घालून। हां, ते स्पेशल तुमचे? ओके, आनी केन्ना केन्ना एक दीस उसळ करता आमी। हां, प्रोग्राम बी कितें आसले तेंकां भजन बी आसात जाल्यार उसळ करता, पुरयो बी करता, आनी भाजी, गोडशे, दाळीचे एक दीस, मोठ्या रव्याचे एक दीस, अशें एक एक दुसरे दुसरे करता गोडशे, आनी लोणचे, पापड अशें आसता, आनी देवाक पयलीं पानां काडटा आमी, 7 किंवा 5 अशीं, आनी पयलीं देवाक दाखयता, मागीर आमी लोकांक ओळख दिता। म्हणजे प्रत्येक फावटी वेगवेगळे जिन्नस तुमी तयार करता? अशें म्हणजे कितले आनी स्पेशलिटी कितें तुमकां तयार करपाक कळटा? आतां सासांव बी आतां कोणी आंबाडे दिले जाल्यार सासांव करता आमी। ओके, आतां कोणी ते राधा जाल्यार शाही बाबाचे आमी करता, तेन्ना कोणाची राधा न्हू तेन्ना पुरयो करचे पडटा आमकां, उसळ करा म्हणटात ती, शिरो करता अशें म्हणून एक एक राती आमी करतात। तशें हांगर जे साहित्य वापरल्यात म्हणजे तोप बीन म्हणटा ते सगळे देवस्थानचेच आसता? आमी हाडल्या महिला मंडळान आमी पयशे काडल्या आनी आमी सगळीं आयदनां हाडल्या। तुमी स्वता पयशे काडून स्पॉन्सर करून दिल्या आणि लोकांनी दिले? हा, सगळ्यांनी लोकांनी दिले। हय, तुमचे नाव सांगा? हय, आम्ही हांगर आता पळयले की हांगर जी महिला आसा साधारण ती म्हणटा की 50-60 जाणां आसा, आनी तेतुंतले एवरेज 20 जाणां प्रत्येक फावटी येताच हांगर महाप्रसाद तयार करतात। कशें आसता हांगरले स्वता ही महिला जी आसा ती दुसऱ्याचे डिपेंड न रावता? कित्याक चडशे आमी देवळान पळयलें खुबशे की भायले महाप्रसाद तयार करपाक हाडटा, सो तुमकां कशें आसता तुमचे स्वताचे हांगर एक सेल्फ सफिशियंट? हय, सगळीं एक्च्युली मन मेळावो आसात म्हणून ती परत परत येतात, आणि थोड्या जाग्यार कशें आसता की एक ते ग्रुप करता, हांगासर तो ग्रुपिजम ना मेन म्हणजे राजकारण म्हणटा ते ना, आणि हांगासर सगळीं म्हणजे तुम्ही म्हणटले की फक्त बागाचीच येतात जावं त्या वाड्या वयली येतात तशें ना, हांगाली फूल मोरजेची येता एक्च्युली, आणि ही कशी आहा संस्था आसा ती सगळ्यांक मन मेळावं कशी आसा, सो सगळ्यांक तुम्ही पळयतले की स्टेज सुद्धा सगळ्यांक आसता हांगासर, ना की ते म्हणजे राजकारण जावं आणि कितें अशें स्पेसिफिकली मनशांक धरून करिना, बायलांकूय तशी वयर आसा स्टेजीर आणि तशी दादल्यांकूय आसा, सो जे रांदपाक आसात पळय ती सगळ्या वाड्या वयली आपूण मेळून येतात आणि कोणाक कोणाक आपयना, आपूणच तेंकां ती लगाव जाता की येवन आपूण करपाचे कितें तरी देवाक एक आपूण आपल्या कडल्यान सेवा करून घेवपाचे। ओके, आमी थोडे देवस्थान पळयलां की थंय पुरुष जे आसता ते रांदतात, व्हडले व्हडले तोप घेतात आनी ते रांदतात, ते सगळीं कामां करतात, ते दीस खंय तरी फाटी वचून तुमकां दिसना की तुमी ओवरटेक केले म्हणून? आतां सध्या बायलां फुडें सरलेली तसो न्हू सगळ्या हितून, ओके, आनी आमच्या हांगाले दादले आसा ते बायलांकूच फुडें म्हणटा तुमी सरा कित्याक तरी, आनी फक्त रांदपाकूच अशें न्ही की ते बाकीच्या कामांक म्हणटा की तुमी फुडें सरा म्हणून, आणि असो फ्युचर जावं शकता की पुजा एक वेळ
बायला करू शकता की एका जाग्यार घडलेले असं आहे. सो तो जर आमकां एक खंय चान्स मेळटा पूजा करपाक जाल्यार थंयसरूय कोण फाटी भायर सरचे ना. थोड्या देवस्थानांत महिला अध्यक्ष जाता तशें तुमकां काय चान्स बीन आसूंक शकता फाटी फुडें? आसात हांगा अध्यक्ष आसात. ओके, महिला अध्यक्ष म्हणून आसात आमचे. ठीक आहे, ओके. कशें आसता ओवरऑल तुमकां फिलिंग? हॅप्पी. हॅप्पी, वेरी हॅप्पी. आणि परत परत मन दिसता की हांगा येवपाचे. कसे थोड्यांक असे असता की एक दीस येयले दुसरे दीस ना, एक दीस तशें नासता की जे दीस जितले दीस कार्यक्रम असा तितले दीस सगळी बायला येऊन आपण इन्वॉल्वमेंट करतात. पुढे किती प्लॅनिंग? पुढे काय ना, अशीच आमची मोर जी असा ती आम्ही बाकीच्या गावांकूय इन्वॉल्वमेंट करून आणि एक देवस्थानाचे बरे उदरगत करपाची. म्हणजे तुम्ही म्हणता की तुमचं ग्रुप आहात सगळ्याकडे वयता, कोणी आफयला तुम्ही वयतले, कोणी फाल्यां आफयले की आमगेर महाप्रसंग आमच्या देवळान सगळे तयार असा तुम्ही वचपाक? ओके. मोरजी हांगरच्या श्री दत्तात्रेय देवस्थानांत आम्ही आसा आणि या देवस्थानांत उत्सव चालू आसा आणि जेव्हा उत्सव म्हणतात त्यांना महत्त्वाचे म्हणजे महाप्रसाद. आणि महाप्रसाद हे वडले काम असता आणि ते काम हांगर जे महाप्रसाद तयार करपाचे काम हांगर चालता. आणि त्यांच्या त्या देवस्थानाची समिती काही मेंबर आमच्यावर असा. तुमचे नाव सांगता? सुधीर कन्नायक. सुधीर कन्नायक, ओके. आम्ही आता फाटले कितलेच साले पळयता हांगर उत्सव चालता, आता चालता, ह्याच्या पहिली चालताले महाप्रसाद असतं. हे महाप्रसाद कोण तयार करता, म्हणजे हे कोण असं ती तुम्ही बाहेरसून हाडटा की तुमचं स्वतः जेवण? ह्या दत्तात्रेय देवस्थान जे मुर्जेतले असा आमचे, हे एक जागृत देवस्थान असा आणि हांगा वर्षभर कार्यक्रम चालूच असतात. 15-16 कार्यक्रम वर्षाक जातात आणि प्रत्येक कार्यक्रमान हांगा महाप्रसाद असतात. हो जो महाप्रसाद असा हो सगळो भाविक जे असतात ते भाविक स्पॉन्सर करतात आणि त्यांच्या योगदानांसून हो महाप्रसाद हांगा केला गेला वयता. आणि हो करपाक आमच्या गावातले सगळ्यो भगिनी, आई, भयणी ज्यो असतात त्यो स्वयंपूर्ण हांगा येऊन काम करतात, हो महाप्रसाद तयार करतात. आणि जे जे भाविक हांगा 400-500 असे मोठ्या संख्येन लोक येतात त्यांना सव करपाचे काम तीच स्वतः करतात. आणि लोकांच्या सहकार्यांसून आणि लोकांच्या मदतीन हो सगळो कार्यक्रम हांगा घडटा. आणि हे जे महाप्रसाद आता हे आमचे शिखर रोहण कलशारोहण जो कार्यक्रम झाला वो आम्ही गुढी पाडव्यान स्टार्ट केलो आणि आता रामनवमीक आमचा तो समाप्ती जातली. जाल्यार हे जे 8-10 दिसांचे महाप्रसाद असा ह्या गावातल्या सगळ्या लोकांनी स्पॉन्सर केल्ले असा आणि आमची भयणां, भावां, बायलां सगळीं वाड्या वयली आणि अख्ख्या मोर्जेतली आपूण स्वतः येऊन हांगा काम करतात. तुम्ही पळयला आसतले हांगा ती स्वतः काम करून आम्ही विकते कांयच हांगा कोणाक हाडिना. आणि ह्या भशेन हो उत्सव आम्ही सगळ्याच्या सहकार्यान करून घेतात. गेले 5-6 दीस झाले ही महाप्रसादाचो कार्यक्रम चालू असा आणि फुडलेय 2-3 दीस चालू असतलो. आणि जास्त करून सगळ्या भाविकांक धन्यवाद दिता की त्यांच्या सहकार्यान त्यांच्या मदतीन हे सगळे कार्य चाललेले असा. आम्ही फक्त नावान असा ते करून घेऊपा. ओके, आम्ही पैशाचा प्रश्न जर सायडीक दवरलो किंवा स्पॉन्सरशीप ही सायडीक दवरली जाल्यार प्रत्यक्षान ते काम करूंक जाय. सगळो सामानाची तयारी करून, एक तयारी कोण कशी करता तुम्ही? खुबशे साहित्य जाय पडटा, भाजी जाय पडटा, खुबशे वस्तू जाय पडटा, कशे तुम्ही मॅनेज करता? ही जी व्यवस्था असा ही आमची कमिटी पण असा. दोन कमिटी असा आमच्यो, तीन कमिटी असा. एक असा दत्तात्रेय देवस्थान कमिटी, दुसरी असा दुर्गा मोर्जी सार्वजनिक दुर्गा समिती आणि तिसरी असा दत्त महिला मंडळ समिती. ह्यो तीनही समिती मिळून हो कार्यक्रम
माझा तुझा करी नसताना सार्वजनिक कार्यक्रम कसो खेळी मेळीच्या वातावरणात सगळ्यांच्या सहकार्यान आम्ही एकटतपण करता असे हा काही नाही, प्रत्येकाच्या सहकार्यान हे सगळे घडतात. ओके, आमच्यावर असा सतीश चारी असा. सतीश, ही जी महिला असा ही आणि खरी तरी म्हणजे कामाक वयता किंवा खंय महाप्रसाद तयार करपाक वयता की तुमचे स्वतःचे ओन हांगर फक्त हांगर देतात ती, तेंका अनुभव असा केटरिंगाचो किंवा आणि असे किती अनुभव असा? तसं अनुभव ना, फक्त घरातलो किती रांधपाचा तो अनुभव असा. आणि हांगा येऊन ती आपले सोखुशीन हांगा आपलो हे महाप्रसाद हांगा बनयतात. तसे ते खंय कामांक बी तशी वचना, थोडी कोण कामां असा ती सुट्टीच्या दिसा येऊन आपले हांगा योगदान देतात. आणि त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यान आणि मोठ्या उमेदीन हो हांगा महाप्रसाद जाता आणि तसोच लोकांच्या मुखाक लावपाचे कार्य त्यांचे कडसून जाता. साधारण कितल्या लोकांचा महाप्रसाद तयार होतात अंदाज? बरो मोठा उत्सव असला जाल्यार साधारण 600-700 लोक जेवतात, धाकटो उत्सव आल्यार 300-350 असे 200-250 असे ज्या प्रमाणे कार्यक्रम असतात त्याप्रमाणे हे जाता. एकूण अशी कितली महिला हांगा असा जी असे वावरता तुमच्या? आमच्या दत्त महिला मंडळात अशी गावातली महिला असतात ती साधारण 50-55 अशी असतात, पण एक एक दिसा वेगळी असतात, थोड्यांक फावता थोड्यांक फावना सगळे मॅनेज सगळे ती करतात सगळे. त्यांना मुद्दाम आमंत्रण दिवचे पडतात की ती स्वतः येतात? ना काय ना, एक मिटींग असतात त्यांना आम्ही सांगतात असे असे असा म्हणून, त्यांना माहिती आपणच सगळे येऊन ते एकमेकांक सांगतात, त्यांचे ग्रुप असतात त्यांना इन्व्हाइट करतात आणि सगळे ते आपले हांगा करून येतात. कितल्यांक स्टार्ट करता सकाळ फुडें? साधारण 8:30 स्टार्ट जाता आणि एक एकटे करून आपापले म्हणजे सवडी प्रमाणे एक एकटे होऊन आपले हांगा योगदान देतात. तर आताच आम्ही पळयले की बागवाडा मुर्जी हांगरच्या दत्तात्रय देवस्थानात जो महाप्रसाद जाता त्या महाप्रसादान ती स्थानिक जी महिला असा ती जवळपास 55 महिला असा तेतुले जशी जमता तशी 20-25 जाणां येतात आणि हांगर महाप्रसाद तयार करता. प्रत्येक उत्सवाक ती हांगर महाप्रसाद तयार करता, खंयचेच राजकारण काय ना, सगळी उमेदीन काम करता. आणि हे जे करता असताना म्हाका दिसता आम्ही खूपदा पळयला की खूप देवस्थानात पळयला की जेव्हा महाप्रसाद असता त्यांना तो महाप्रसाद तयार करपाचे काम हे दादले करता, पण हांगर खंय तरी महिला फुडाकार घेऊन प्रत्येक उत्सव. तुमकां कशें दिसता हे त्यांचे कार्य पळोवन? खरं म्हणजे ती आमची एक शक्ती असा, कारण त्यांचेच प्रेरणात हे घेऊन आम्ही हे कार्यक्रम सगळे करतात. कारण बाकी सगळे पैसे कोणी हाडून देऊ शकतात, पण जे श्रमदान असा ते श्रमदान श्रेष्ठ असा आणि ते श्रमदान आमची बायला करतात, हेचो आमकां खूप आनंद असा आणि आम्ही त्यांचे सदांच ऋणी रावतो. ओवरऑल तुम्ही हॅपी असून जाय ना जे कार्य करता ही महिला? ऑफकोर्स हॅपी माहिती आमची शक्ती म्हणून सांगली मी रोपा, आणि त्याच खातीर तर ही अन्नपूर्ण असा म्हणून आम्ही हे एवढे धाडस करू शकता न्हू. आम्ही आता एक 4-5 कार्यक्रम करता या देवळात, एक दुर्गाष्टमी दुर्गापूजन करता, त्याप्रमाणे साईबाबाचे पारायण करता, आता हो 9-10 दिवसांचा कार्यक्रम झालो. ह्या कार्यक्रमांक जी वावरली जे शक्तीचेर आम्ही पुढे सरले ती आमची शक्ती म्हणजे महिला शक्ती असा, आणि हे शक्तीक आम्ही सदांच सलाम करता आणि आदर करता त्यांचो, आणि ह्याच्यापेक्षा त्यांच्या कडल्यान ते कार्य जावचे अशी अपेक्षा करता त्याच्याकडून. सतीश, वन फायनल वर्ड, हाऊ यू फील, तू कशी दिसता ओव्हरऑल ज्या पद्धतीने नगर महिला काम करतात? उमेद दिसता आणि किती तरी आमचे ऐकतात, आमची जी कमिटी असा ते सगळ्यांचे असे ऐकून ते आपले काम करतात आणि खरी उमेद दिसता ज्यांना ती येऊन हांगा जेवण करतात, महाप्रसाद करतात, खरंच उत्साह येता. आणि ज्यांना सव करता असताना, लोकांक सव करता समजा त्यांचं खूप योगदान असा, हे बरं दिसतात.